दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले। याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। देशी दारू विक्रेत्याच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी नामे नागेश मोरे हा शहरातील मिरची चौक परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती। त्या अनुषंगाने कारवाई करून पथकाने सदर इसमाकडून 15,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दरम्यान आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस हवालदार गणेश भांबरे, पोलीस नाईक बळवंत कोल्हे, पोलीस नाईक रवींद्र दिघे, पोलीस नाईक योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार गणेश वर्जे, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, पोलीस अंमलदार अविनाश फुलपघरे, पोलीस अंमलदार विठ्ठल चव्हाण व अर्चना भड यांच्यासह पथकाने केली। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक।